कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग थांबले होते, मात्र या कठीण काळातही आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपले सेवाकार्य सुरू ठेवत अनेक जणांचे जीव वाचविले. अशा या कोविड योद्ध्यांचा सन्मान आणि गौरव करण्याकरिता शनिवारी ITM इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या वतीने कोविड योद्ध्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाचे उद्घाटन पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या हस्ते झाले असून त्यांच्या हस्ते 50 अधिक कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. नवीन पनवेल आदई सर्कलजवळील ITM इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या वतीने शनिवारी कोविड योद्ध्यांना सत्कार समारंभ आयोजित केला होता. या सोहळ्याला कोरोना महामारीच्या काळात अहोरात्र मेहनत घेऊन आपल्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांचा जीव वाचविणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, समीर ठाकूर, डॉक्टर जयवंत शेलार, डॉक्टर समीर पाचपुते, डॉक्टर संकल्प राव, संतोष करगुटकर, धर्मवीर सिंग, पदाधिकारी, डॉक्टर आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करून महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली, तसेच ITM सेंटरच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी आपले योगदान दिले आणि ज्या ज्या कोरोना योद्ध्यांनी बरेचसे असं झाले की ज्यांनी जीव पण याच्यामध्ये गमावलेला आहे, बरेचसे डॉक्टर असतील, सिस्टर असतील, ते रुग्णाची सेवा करता करता त्यांचा स्वतःचा जीव गेलेला आहे, अशा फॅमिलीजना आम्ही पालिका म्हणून सर योगदान देऊ केलेलं आहे. आम्ही कर्मचाऱ्यांना आम्ही देऊ तर आपण काही शकत नाही आहे, पण कमीत कमी आम्ही त्यांना काही त्यांच्या फॅमिलीला आर्थिक मदत पालिका म्हणून आम्ही केलेली आहे, किंवा जे पालिकेचे कर्मचारी मृतमुखी पावले त्यांच्या वारसांना आम्ही नोकरी देण्याचा प्रयत्न करतोय, किंवा ज्या ज्या पालिकेच्या हद्दीतील ज्या ज्या लोकांनी आपले नातेवाईक इथे गमावले आहेत, मग त्यांना मुलांना काही शिक्षणात मदत असेल किंवा त्यांना कुठे शिष्यवृत्ती असेल किंवा मग काय करता येईल, अशा प्रकारचे विविध योजना पालिका म्हणून आम्ही आता कोविडच्या काळामध्ये करत आहोत. आणि त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेमध्ये महापौर सहायता निधी नावाचा वेगळा एक कक्ष आम्ही चालू केलेला आहे, ज्याच्या अंतर्गत पनवेल हद्दीमध्ये राहणाऱ्या कुठल्याही रुग्णांना कॅन्सर असेल, मग ब्रेनसारख्या मोठ्या सर्जरी झाल्या असतील, किडनी डिसीज असेल किंवा कुठलं ऑर्गन ट्रान्सप्लांट करायचं असेल, अशा लोकांना आम्ही जवळपास 25,000 मदत आम्ही करतो. आणि हा पैसा पालिकेचा नाही आहे, हा पैसा लोकसहभागातून आम्ही जमा केलेला आहे आणि त्यात तो आम्ही लोकांवरती खर्च करतो. तर अशा कुठल्याही रुग्णांना किंवा कुणाच्या नातेवाईकांना मदत घ्यायची असेल तर पालिकेमध्ये असे फॉर्म उपलब्ध आहेत, आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो. म्हणजे आज पनवेल महानगरपालिका काम करत असताना केवळ रोड मीटर लाईट हे सोडून आम्ही आरोग्याच्या दृष्टीने खूप प्रयत्न करत आहोत. आज पनवेल महानगरपालिकेच्या 6 UPSC या पालिका आधीच काम करत आहेत आणि लवकरच आपलं स्वतःचं असं पनवेल महानगरपालिकेचं हॉस्पिटल कसं होईल यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि असं असताना आज पनवेलचे आमदार कृष्ण ठाकूर नक्कीच आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये यायनं त्यांना खूप आवडलं असतं, आपल्याला शुभेच्छा त्यांनी पाठवलेल्या आहेत आणि त्यांनी स्वतः मला फोन करून सांगितलं की हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे, हा याच्या अगोदर दुसरा कार्यक्रम होता तो नंतर करा आणि हा अगोदर करा असं म्हणून त्यांनी मला इथे पाठवलेलं आहे. तर खरंच पुन्हा एकदा मी आपल्या कॉलेजला जे ITM इन्स्टिट्यूट हेल्थ सायन्सवरती सगळं आपण काम करता आणि म्हणून आपण हा सत्कार घेतलेला आहे कोविड योद्ध्यांचा आणि विशेष करून डॉक्टर सिस्टर ह्या भागातल्या लोकांचा,